नमस्कार, आजची आपली रुचकर मेजवानी आहे सगळ्यांना आवडणारी मलई पनीर कोफ्ता। तर चला सुरुवात करूया। मलई पनीर कोफ्त्यासाठी आपल्याला ग्रेव्ही लागणार आहे, तर सुरुवातीला आपण ग्रेव्ही करायची आहे। गॅस सुरू करूया। एक मोठा चिरलेला टॉमॅटो, दोन कांदे, 4 ते 5 लसूण आणि बदाम। आता आपल्याला ह्यात घालायचं आहे थोडंसं पाणी आणि आता हे उकळून द्यायचं आहे। हे जोपर्यंत उकळतंय तोपर्यंत मी कोफ्त्याचा डो बनवून घेते। आधी आपण इकडे 3 बटाटे उकळलेले आहेत ते कुस्करून घेऊया। आता आपण पनीर घेऊया आणि तोही कुस्करून घेऊया। हातानेच कुस्करायचं आहे, तुम्ही ग्रेट करून घेतला तरी चालणार आहे। आता आपण इकडे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेऊया, मीठ चवीप्रमाणे, कोथिंबीर 1 टीस्पून, रेड चिली पावडर आणि 1 टीस्पून जिरा पावडर। आता हे सगळं पुन्हा हाताने मिक्स करायचंय। हे मळून झालेलं आहे आणि इथे हे उकळी पण आलेली आहे, छानपैकी शिजलेलं आहे। हे थंड होऊन द्यायचंय, तोपर्यंत आपण ह्याचे कोफ्ते करून घेऊया। कोफ्ते तयार झालेले आहेत, म्हणजे तळायचे बाकी आहेत। तर तुम्हाला मी एक किस्सा सांगते। मलई पनीर कोफ्ता जो आहे माझ्या दोघा मुलांना खूप आवडतो आणि नेहमी माझा मोठा मुलगा आहे ना माझ्यासाठी मदतीला असतो, पण तो आज नाही आहे ना, ते बरं आहे। तुम्ही म्हणाल ताई असं काय म्हणतात, मदत जर मिळते आणि नाही म्हणजे बरं आहे। तर त्याचा एक किस्सा आहे, तो सांगते। तेल तापत ठेवलेलं आहे, कारण जेव्हा ते छान असं तेल तापणार आहे तेव्हाच आपल्याला त्याच्यामध्ये कोफ्ते टाकायचे आहेत, नाही तर कधी कधी कोफ्ता फाटला जातो जर ते तेल थंड असेल तर। तोपर्यंत मी तुम्हाला सांगते पुढे काय झालं ते। हां, तर काय झालं, आम्ही ती रेसिपी पूर्ण केली आणि मस्तपैकी त्यांनी दुसरं बाऊल काढलं आणि त्याच्यामध्ये तो असं पोर करणार तर हातातनं भांडं सटकलं आणि सगळी ती ग्रेव्ही पडली शर्टावर आणि शर्ट झाला खराब। साहेब आमचे शर्ट बदलून दुसरं शर्ट घालून गेले ऑफिसला। झालं म्हणजे शर्टाची लागली वाट, म्हटलं आता हे शर्ट गेलं आणि ते नवीन शर्ट होतं। मग सगळं माझं आटपल्यावर दुपारी आपला नेहमीप्रमाणे मी मैत्रिणीला फोन केला, तिला म्हटलं अगं असं असं झालं आज, तर मला म्हणते काय त्याच्यात काय, म्हटलं तू एक काम कर टाईड वॉशिंग पावडर वापर, त्याच्याने सगळे डाग निघून जातात। म्हटलं बरं, आणि मी ती पावडर वापरली, ते शर्ट धुतलं, बघितलं तर खरोखरच त्याचे सगळे डाग जे होते ते निघून गेले होते। तर आता आधी काय करायचं आपल्याला, आधी ही रेसिपी पूर्ण करायची आणि नंतर मी तुम्हाला हा अनुभव उदाहरणासहित देणार आहे। तर चला रेसिपीकडे वळूया। तेल कडकडीत तापलेलं आहे, आता आपण कोफ्ते तळून घेऊया। तर कोफ्ते अगोदर थोडेसे कॉर्नफ्लॉवरमध्ये आपल्याला घोळवायचेत। छान असं गोल्डन ब्राऊन कलरवरती आपण काढून घ्यायचे, सोनेरी रंग आलेला आहे छान। अगोदर जे आपण टाकलेले आहेत ते झालेले आहेत। अशाच प्रकारे आपण बाकीचे कोफ्तेही तळून घेऊया। कोफ्ते तळून झालेले आहे, आता आपण ग्रेव्हीकडे वळूया। हे जे मी उकळून घेतलेलं आहे टोमॅटो, कांदा, बदाम आणि लसूण, हे आपण आता मिक्सरला ग्राइंड करून घेऊया। आता आपण ह्यामध्ये मसाले घालून घेऊया। आपण 1 टेबलस्पून घेतोय रेड चिली पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर मीठ चवीप्रमाणे। आता आपण झाकण देऊया आणि ग्राइंड करून घेऊया। आपला मसाला ग्राइंड झालेला आहे, आता आपण ही ग्रेव्ही करून घ्यायची। कढई गरम करायला ठेवलेली आहे, मसालाही वाटून झालेला आहे। आता आपण इथे घेऊया 2 ते 3 टेबलस्पून तेल। आता आपण हा मसाला तेलात घालूया। आता हे मिक्स झालेलं आहे, आता ह्याच्यावर आपण झाकण द्यायचं आहे आणि हे होईस्तोवर आपण वाट बघायची। 10 मिनिटं तरी लागतील ह्याला। ग्रेव्हीला छानपैकी उकळी आलेली आहे, कोफ्तेही तयार आहेत। गॅस बंद करते, थोड्या वेळाने मी प्लेटिंग करणार आहे। गार्निशिंगसाठी मी पनीर किसलेलं वापरणार आहे आणि कोथिंबीर वापरणार आहे। तुम्ही ही रेसिपी करायची आहे, तुम्हाला कशी वाटली हे मला कळवायचं आहे कमेंट्समध्ये। आणि ज्या प्रकारे तुम्ही छान छान रेसिपीज पाहिला आमच्या रुचकर मेजवानीवर येतात, त्याचप्रमाणे स्वच्छ कपडे धुण्यासाठी तुम्हाला वापरायचं आहे टाईड वॉशिंग पावडर। तर आता मी तुम्हाला दाखवते की माझ्या मुलाचा एक शर्ट दाखवते, हे बघा त्याच्यावर असे डाग पडलेले आहेत। आता मी काय करणार आहे, ही जी टाईड वॉशिंग पावडर आहे ती ह्या पाण्यामध्ये घालणार आहे। त्याच्यामध्ये मी साधारण 1.5 टेबलस्पून पावडर टाकणार आहे। आधी मी ही पावडर ह्या पाण्यामध्ये छान अशी घोळवून घेते। आता छान असा फेस आलेला आहे ह्याला। आता हे जे शर्ट आहे ते मी आता ह्याच्यामध्ये घालणार आहे। आता मी हे थोडंसं चोळून घेतलेलं आहे आणि 10 मिनिटं मी असंच ठेवणार आहे।
10 मिनिटं झालेली आहेत, शर्टावरचा डागही गेलेला आहे. आता तुम्ही एकदम निर्धास्त राहायचंय किचनमध्ये. किचन नॅपकिन्सला जरी डाग पडला मसाल्यांचा तरी काही प्रॉब्लेम नाही. टाईड वॉशिंग पावडर वापरायची आहे. आणि आता मी अर्चना आरती तुमची रजा घेते आणि आपल्याला पुन्हा भेटायचं आहे रुचकर मेजवानीच्या किचनमध्ये.